हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो संयुक्त परीक्षा गट ब जी की आठ ऑक्टोबरला होणार आहे त्याची ते तयारी आपण करत आहोत त्यासाठी एक विशेष टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली आहे ज्याच्यातील प्रत्येक पेपर आपण सॉल्व्ह करून पाहिलाय तुम्हाला सुद्धा ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्हाला हा मोबाईल नंबर दिसत आहे याच्यावर व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही चौकशी करू शकता एकूण दहा टेस्ट पेपर पीडीएफ स्वरूपात तुम्हाला व्हॉट्सअपवर प्राप्त होतील याची फीस नाव मात्र तीनशे रुपये ठेवण्यात आली आहे आणि या टेस्ट सिरीजचा बेनिफिट असा आहे मित्रांनो की या पेपरचे जे प्रश्न आहेत त्यांच्या स्पष्टीकरणाची पीडीएफ सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे जे की अभ्यासाच्या दृष्टीकोन फार मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला ठरणार आहे म्हणजे जवळपास एकूण एक हजार इम्पॉर्टंट प्रश्न त्यांच्या स्पष्टीकरणासह तुमच्या नजरेखालून जाणार आहे जे की एक्झामसाठी फार फायदेशीर ठरू शकते आणि त्यांच्या पीडीएफचे प्रिंट आऊट काढून तुम्ही ऑफलाईन स्वरूपात पेपर प्रॅक्टिस सुद्धा घरी करू शकता तर तुम्हाला क्वेश्चन पेपरची पीडीएफ सोबत स्पष्टीकरण सगळ्या प्रश्नांच्या स्पष्टीकरणची पीडीएफ सुद्धा प्राप्त होणार आहे फी तीनशे रुपये ज्याला कोणाला इन्क्वायरी करायची आहे हा व्हॉट्सअप नंबर याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयाचे मोस्ट इम्पॉर्टंट पन्नास प्रश्न त्यांच्या स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल मित्रांनो लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत नाही व्हिडिओला लाईक आणि शेअर करून विश्वात जाऊ नका प्रश्न पहिला भारतात पहिली तागगिरणी कोठे स्थापन करण्यात आली होती ओके आता इथं थोडंसं नाही का बऱ्याचशा लोकांचं कन्फ्युजन होते ताग गिरणी आणि मध्ये तर इथे थोडंसं काळजीपूर्वक वाचत जा काय विचारलं तागगिरणी कुठे स्थापन करण्यात आली जी ताग गिरणी आहे ती ताग गिरणी स्थापन करण्यात आली होती रिश्रा या ठिकाणी आणि ताग हा जो उद्योग आहे ना हा सुती उद्योगानंतरचा सुती वस्त्रोद्योग सुती उद्योगानंतर वस्त्रोद्योगामध्ये दोन नंबरचा सगळ्यात मोठा उद्योग मानला जातो वस्त्रोद्योगामध्ये सुतीनंतर ओके आणि अठराशे पंचावन्न साली कोलकाता जवळ हा जो रिश्रा आहे या ठिकाणी भारतातील पहिली ताकगिरणी सुरू झाली होती आणि अशी देशामध्ये एकूण त्र्याऐंशी ताकगिरण्या सध्या अवेलेबल आहे होऊ शकते कदाचित जास्तही झाल्या असतील परंतु जी आकडेवारी आहे पुस्तकांमध्ये त्र्याऐंशी आढळून येते आणि ताग उत्पादक विकास महामंडळाकडून ताग उद्योगाची व्यवस्थापन केली जाते ताग उत्पादनामध्ये पश्चिम बंगाल हे राज्यात सगळ्यात आघाडीवर असणारं आपल्या भारतामध्ये राज्य आहे ओके लक्षात असू द्या ती रिश्रा ओके इथं तुमच्यासाठी क्वेश्चन तयार करतो मग पहिली सुतगिरणी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती पहिली सुदगिरणी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली याचं उत्तर तुम्ही कमेंट करा पाहू किती लोक याचं योग्य उत्तर देऊ शकाल ज्या लोकांनी उत्तर दिलंय करेक्ट उत्तर सर मी त्यांना हार्ड देऊन देईन म्हणजे बाकीच्यांना कळून जाईन की कोणतं उत्तर करेक्ट आहे ओके तर खाली कमेंट करा मित्रांनो पहिली सुदगिरणी कुठं स्थापन करण्यात आली होती ओके तागगिरणीचं उत्तर रिश्रा आहे हे कुठं पश्चिम बंगालमध्ये कोलकाता जाऊन प्रश्न दुसरा हिंदुस्थानमध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार एकोणीशे पाच मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली होती तर भारतामध्ये थॉमस रॉबर्टसन समिती होती त्यांच्या शिफारशीनुसार एकोणीशे पाच मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली होती भारतातील जे पहिल्या रेल्वेचं बांधकाम आणि संचालन खासगी कंपन्याकडे सोपवण्यात आलं आणि त्याच्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारच्या अंतर्गत सल्लागार अभियंता नियुक्त करण्यात आले आणि त्यानंतर शासनाने रेल्वेचे बांधकाम हाती घेतल्यानंतर सल्लागार अभियंत्यांना शासकीय निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं आणि अठराशे त्र्याऐंशी मध्ये त्यांचं स्थान वैधानिकरित्या मान्य करण्यात आलं आणि त्यानंतर थॉमस रॉबर्टसन समितीच्या शिफारशीनुसार एकोणीशे पाच मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली आणि त्याच्या अंतर्गत हे निरीक्षणालय ठेवण्यात आलं होतं ओके okay, नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक तिसरा योग्य जोड्या ओळखा जमीनदारी किंवा कायमदारा पद्धत म्हणून सुद्धा बरं आपण ओळखतो जमीनदारी पद्धत कधीची आहे सतराशे त्र्याण्णव करेक्ट आहे हो उत्तर करेक्ट आहे जमीनदारी पद्धत जी होती ती सतराशे त्र्याण्णवची आहे करेक्ट आहे ब्रिटिश अंमल स्थिर होताना ब्रिटिशांना मुख्यतः कायमदारा पद्धती जी होती ती बिहार बंगाल ओरिसा या भागात तर तात्पुरता सारा पद्धत इतर प्रदेशासाठी निश्चित केली होती आणि शेतसारा वसूल करण्याचा अधिकार जमीनदारांना देण्यात आला होता आणि प्रत्येक शेतकऱ्यावरील सारा परंपरेनुसार कायम करण्यात आला आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस गव्हर्नर असताना सतराशे त्र्याण्णव मध्ये ही पद्धत सुरू झाली होती ओके कोण सुरू केली होती कोण होतं तेव्हा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवॉलिस ओके त्याच्यानंतर ब काय म्हणतो रयतवारी पद्धत रयतवारी पद्धत अठराशे पंचवीस नाही रयतवाही पद्धत अठराशे पंचवीस चुकलंय मित्रांनो रयतवाही पद्धत आहे ना ही अठराशे बावीस ची आहे अठराशे बावीस ची थॉमस मंद्रो व कॅप्टन रीड यांनी ही पद्धती अठराशे बावीस मध्ये मद्रास मुंबई बंगाल अजून आसामचा काही भाग होता व कुरू या प्रांतात रयतवाही पद्धत लागू केली होती आणि या पद्धतनुसार शेतकऱ्यांना जमिनीची मालकी व भोगवड्याचे अधिकार देण्यात आले त्यांना जमीन महसूल थेट सरकारकडे जमा करावा असं ठरण्यात आलं होतं त्यामुळे त्यावेळेस काय झालं होतं की जे सरकार आहे रयत म्हणजे जनता जा यांचा थेट संबंध स्थापित झाला होता असा पण प्रश्न येतो तर इथे अठराशे पंचवीस सांगितलं तर हे चुकलं आहे मित्रांनो अठराशे पंचवीस नाही तर हा कधीचा आहे अठराशे बावीसचा आहे तिसरं काय महालवारी पद्धत अठराशे तेहतीस करेक्ट आहे महालवारी कधीची अठराशे तेहतीसची आहे का काबर आली होती तर जमीनदारी व रयतदारी पद्धतीच्या अपयशामुळे ही तिसरी पद्धत अठराशे तेहतीस मध्ये लागू करण्यात आली होती यानुसार एक महाल अथवा एक विभाग यातील जमीन मालकाकडून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी सरकारच्या महसूलाकरिता संयुक्तपणे व व्यक्तिशह जबाबदार धरलं जात असे आणि ही पद्धत आग्रा अवध उत्तर प्रदेश नंतरच्या काळात ब्रिटिश राज्यात जोडल्या गेल्या प्रदेशासाठी लागू करण्यात आली होती म्हणजे अ आणि क योग्य आहे ब चुकीचं आहे आपल्याला कोणतं विचारलं योग्य विचारलं म्हणजे उत्तर काय असणार अ क ऑप्शन नंबर चार अ क योग्य आहे प्रश्न क्रमांक चार संगीत मानापमान हे नाटक कोणी लिहिलंय संगीत मानापमान तो हे जे नाटक आहे हे आहे केी खाडिलकर यांचं संगीत मानपमान मराठीतील संगीत नाटक आहे या नाटकात बाल गंधर्वांनी काम केलं होतं आणि कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे के पी खाडिलकर म्हणजे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलं आणि मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये बारा मार्च एकोणीसशे अकरा बारा मार्च बारा मार्च एकोणीसशे अकराला मानप्पा नाटकाचा प्रथम प्रयोग किर्लोस्कर संगीत मंडळीकडून सादर झाला होता ओके नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक पाच बॅक टू बेसिक्स हे कोणत्या सभेचं तत्व आहे किंवा होतं बॅक टू बेसिक हे होतं धर्म सभेचं कोणाचं होतं धर्म सभा कधीची आहे धर्म सभा स्थापना याची बावीस जून अठराशे चौवेचाळीस बावीस जून अठराशे चौवेचाळीस याची स्थापना कुठं स्थापन झाली होती ही स्थापन झाली होती सुरत या ठिकाणी आणि पुढाकार स्थापन करण्यामध्ये होतं दादोबा तरखडकर व दुर्गाराम मंचाराम यांचं याच्यामध्ये पुढाकार होतं त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सहा जाईबाई चौधरी यांनी नागपूर येथे एकोणीसशे चोवीस मध्ये रिकामी जागा नावाची मुलींची शाळा काढली त्या मुलींच्या शाळेचं नाव काय होतं त्याचं नाव होतं चोखा कन्या कन्याशाळा काय नाव होतं चोखा मेळा कन्या शाळा तर जाईबाईंनी नागपूरमध्ये नागपूर या ठिकाणी दलित आणि गरीब मुलींसाठी शाळा सुरू केली आणि या शाळेचं नाव ठेवण्यात आलं होतं संत चोखा मेळा गर्ल्स स्कूल म्हणजे मुलींची शाळा नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सातवा काही विधान दिले आहे इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना अठराशे शहात्तर मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी व आनंद बोस आनंद मोहन बोस यांनी केली ही पहिली अखिल भारतीय चळवळीचा उद्देश सनदी सेवांच्या परीक्षेचे वयोमर्यादा बावीस वर्ष करावी त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले तर वरील विधानांपैकी योग्य विधान कोणता आहे तर याच्यात तिन्ही तिन्ही विधान आहे हे करेक्ट आहे इंडियन असोसिएशनची स्थापना अठराशे शहात्तरची सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंदमोहन बोस यांनी केली आणि ही अखिल भारतीय चळवळीचा उद्देश होता की सनदी सेवांच्या परीक्षेचे वयोमर्यादा बावीस वर्ष असावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले यांनी दिले होते हे तिन्ही करेक्ट आहे म्हणजे अ ब क ऑप्शन नंबर चार याचं उत्तर असतात तिन्ही सेंटेन्स करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक आठ राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे सरचिटणीस कोण होते ओके बघा आता आपल्याला अध्यक्ष माहित आहे आपण पाठ करत बसतो अधिवेशन कोणत्या वर्षी झालं कोणत्या ठिकाणी झालं अध्यक्ष कोण होतं पण बघा आता प्रश्न थोडा डिटेलमध्ये आला की सरचिटणीस कोण होतं तर राष्ट्रीय सभेचं जे अधिवेशन झालं होतं पहिलं त्याचं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कलकत्त्याचं जे व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या पहिल्या सत्राच्या अध्यक्षपदी निवड झाली होती कोणाची व्योमेशचंद्र बॅनर्जी आणि याचे सरचिटणीस म्हणून होते ए ओ ह्युम ओ ओ ह्युम यांनी या होते ओके बघा या अधिवेशनाबद्दल बरेचसे प्रश्न आहे का फक्त आपली संयुक्त पूर्व परीक्षाच नाही तर बऱ्याचशा आता दुसऱ्या पण परीक्षा होणार याच्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन त्याच्यासंबंधी बरेचसे प्रश्न येतात त्याच्या काही महत्वाच्या घटना मी तुम्हाला सांगतो की चंद्र बॅनर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन लक्षात ठेवा पहिले अध्यक्ष विमेशचंद्र बॅनर्जी बेझन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या आणि महिला विचारलं तर कोण होत्या बेझन त्याच्यानंतर सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या फक्त महिला विचारलं तर एनी आणि पहिल्या भारतीय महिला विचारलं तर सरोजनी नायडू येणार त्याच्यानंतर बदरुद्दीन तय्यबजी हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते रेमतुल्ला सयानी इंडियन नॅशनलचे दुसरे मुस्लिम अध्यक्ष होते त्याच्यानंतर जॉर्ज युल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले युरोपियन अध्यक्ष होते बघा महत्वाच्या घटना आहे बऱ्याच एक्झाममध्ये विचारले प्रश्न आहे त्याच्यामुळे सांगत आहे दादाबाई नवराजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले पारसी अध्यक्ष होते त्याच्यानंतर शंकर नारायण हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे पहिले आणि एकमेव केरळी अध्यक्ष होते इंडियन नॅशनल काँग्रेस अखिल भारतीय मुस्लिम लीग आणि अखिल भारतीय खिलाफत समितीचे अध्यक्ष म्हणून हकीम अजमल खान यांनी एकमेव असं हे व्यक्तिमत्व होतं हे महत्वाचे काही पॉईंट्स आहे मित्रांनो नोट करून ठेवा आणि जर तुम्ही आपली टेस्टरी जॉईन केली तर तुम्हाला हे सगळं स्पष्टीकरण तो तुम्हाला भेटणारच आहे ज्याला कोणाला जॉईन करायची आहे खाली मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा प्लीज कॉल नका करू प्रश्न क्रमांक नऊ हिंदू पॅट्रिएट हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं तर हिंदू पॅट्रिएट हे सुरू केलं होतं हरिश्चंद्र घोष आणि हरिश्चंद्र मुखर्जी यांनी हरिश्चंद्र घोष आणि हरिश हरिश्चंद्र मुखर्जी यांनी याच्यामध्ये हरिश्चंद्र चॅटर्जी आहे बघा हरिश्चंद्र मुखर्जी आणि चॅटर्जी ओके थोडंसं होऊ शकते एकदा कन्फर्म करा तुम्ही पदे कमेंटमध्ये पण माझ्यामध्ये हरिश्चंद्र मुखर्जी त्यांचं नाव होतं ऑप्शन नंबर चार याचं उत्तर आपण गृहित धरूया त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दहा नेहरू रिपोर्ट मधील पुढीलपैकी कोणती शिफारस केलेली नाही भारताला वसाहतीचा दर्जा बहाल केला मुस्लिमांना राखीव जागा देण्यात आला द्विगृही कायदे मंडळ संघ राज्यपदाची रचना दुसरा है ना, ना हे दुसरं आहे ना मुस्लिमांना राखीव जागा देण्यात आला नाही हे नव्हतं याच्यामुळेच तर मुस्लिम लीग आणि त्यावेळेस नेहरू रिपोर्ट मध्ये जे वाद झाला होता आणि तिथून त्याचं नसलं होतं तर जे आता याचं थोडस कॉन्सेप्ट समजून घेऊ आपण की नेहरू रिपोर्ट का बरं तयार करण्यात आलं होतं काय चॅलेंज इंग्रजांनी असं आपल्या भारतीयांना दिलं होतं आणि त्या चॅलेंजला एक्सेप्ट करत नेहरू रिपोर्ट तयार करण्यात आला होता तर एक स्टोरी आहे तर जेव्हा भारतात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला जात होता आणि सारखं त्याचं निषेध केलं जात होतं तर तेव्हा भारत मंत्री होता लॉर्ड बर्कनहेड थोडा तो नाही काय म्हणू आपण फार घबंडी होता आणि त्याला ते सहन होत नव्हतं कारण तो सायमन कमिशनचा तो फेवर करत होता कारण त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्याला पाठवलं होतं तो त्याचा सायमन कमिशनचं समर्थन करत आणि त्याला सहन होत नव्हतं की भारतीय लोक सायमन कमिशनचा इतक्या प्रचंड प्रमाणात विरोध करत आहे त्याच्यामध्ये थोडंसं इगो निर्माण झाला मग त्यानं काय केलं की असंच समर्थन करीत असता त्यांना भारतीय नेत्यांना एक आव्हान दिलं की भारतीय राजकीय संघटनांनी एकत्र येऊन भारताची भावी घटना कशी असावी यावर एकमताने मसुदा तयार करून सरकारकडे द्यावा आणि सरकारनंतर ते पार्लमेंटकडे पाठवेल आता एवढं मोठं चॅलेंज करून टाकलं की बरं ठीक आहे ना बाबा तुम्ही सायमन कमिशनला विरोध करताय ना मग तुम्ही एक काम करा तुम्ही सगळे भारतीय एकत्र या आणि तुम्हीच तुमची घटना तयार करा मी ती मंजुरीसाठी ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे पाठवतो हो आता त्याला काय वाटत होतं की सगळे भारतीय ज्या संघटना आहे राजकीय संघटना आहे त्यांच्यात एक एकमे एकमत होणं अशक्य आहे अशी त्याची कल्पना होती परंतु त्याची जी कल्पना होती ती खोटी ठरली ती चुकीची ठरली भारतातल्या ज्या राजकीय संघटना आहे त्यांनी आव्हान स्वीकारलं काँग्रेस मुस्लिम लीग हिंदू महासभा इत्यादी राजकीय संघटनांनी सर्वपक्षीय परिषद मुंबईत डॉक्टर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीस मे एकोणीसशे अठ्ठावीस बघा फार इंटरेस्टिंग घटना होती एकोणीस मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी ही परिषद भरवली भारताची भावी घटना कोणत्या तत्वानुसार निर्माण व्हावी हे ठरवण्यासाठी परिषदेने पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आणि या समितीत सर तेज बहादूर सप्रू सर अली इमाम बापूसाहेब आणि सुभाषचंद्र बोस इत्यादी व्यक्ती घेण्यात आल्या होत्या समितीने मोठ्या परिश्रमाने देशातील राजकीय व घटनात्मक समस्यांचा अभ्यास चर्चा करून आपला अहवाल तयार केला आणि समितीने मध्यबंध घाटला आणि साम्राज्यांतर्गत स्वराज्य भारताला लगेच मिळावे व नंतर लगेच दुसरी पायरी पूर्ण स्वातंत्र्याचीच हवी असं समितीनं निश्चित केलं होतं नेहमी रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी कलकत्ता येथे सर्वपक्षीय सभा भरली ती भरली होती डिसेंबर एकोणीशे मध्ये बघा मे एकोणीशे अठ्ठावीस नंतर लगेच मे एकोण डिसेंबर एकोणीशे अठ्ठावीस मध्ये सभा भरली मुस्लिम लीगच्या वतीने बॅरिस्टर जिनांनी अनेक दुरुस्त्या मांडल्या जवळजवळ त्या सर्वात ज्या दुरुस्त्या होत्या ना त्या फेटाळण्यात आल्या आणि त्याच्यामुळे काय झालं की म्हणजे मुस्लिम लीगने मतदारसंघाच्या हक्कावर पाणी सोडण्यास मुस्लिम लीग तयार नव्हती आणि नेहरू रिपोर्ट त्याला एक्सेप्ट करण्यास तयार नव्हता ओके म्हणून हा जो पॉईंट आहे ना हा चुकीचा ठरतो अशा बऱ्याचशा ज्या सुधारणा आहे ज्या शिफारशी या नेहरू रिपोर्टच्या त्या इथं तर तीनच आहे या तीन करेक्ट आहेत दुसरी तर चुकीची होती ना अशा बऱ्याचशा शिफारशी आहे त्या शी सगळ्या स्पष्टीकरणामध्ये आपल्या टेस्ट सिरीजमध्ये देण्यात आल्या की एक्झाम मध्ये तुम्हाला कोणती शिफारस विचारली त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे ते सगळ्या आपल्या स्पष्टीकरणात देण्यात आलेल्या आहेत ओके आपण नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊ नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढीलपैकी कोणत्या संस्थेशी न्यायमूर्ती मगो राणा यांचा संबंध होता सार्वजनिक सभा आर्य समाज की प्रार्थना समाज तर इथं आपल्याला पाहावं लागेल त्यांचा संबंध होता याच्यातल्या सार्वजनिक सभेसोबत आणि प्रार्थना सभेसोबत आर्य समाज सोबत नव्हतं कारण आर्य समाज कोणाचं होतं आर्य समाज स्थापना केली होती स्वामी दयानंद सरस्वती यांनी कधी केली होती आर्य समाजाची ती ही दहा एप्रिल दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबई या ठिकाणी याची स्थापना आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद दयानंद सरस्वती यांनी केली होती ओके आणि नंतर चोवीस जून अठराशे सत्याहत्तर रोजी पंजाब प्रांतातील लाहोर येथे आर्य समाजाची शाखा सुद्धा सुरू करण्यात आली होती आणि यानंतर लाहोर हेच याचं मुख्य केंद्र सुद्धा बनलं होतं सार्वजनिक समा न्यायमूर्ती रानडे यांनी अठराशे एकाहत्तर मध्ये पुण्याला बदलून आले आणि पुण्यातील सार्वजनिक सभेची सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली होती सार्वजनिक सभेच्या कार्याला राजकीय चळवळीचे स्वरूप दिले आणि भारतातील दिल प्रागतिक सनदशीर राजकारणाचा राज्च पाया प्रथम त्यांनी याच ठिकाणी घातला होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक सभेची चटणीस गणेश वासुदेवीजीशी म्हणजे सार्वजनिक काका यांनी मोठी कामगिरी सुद्धा केली आणि प्रार्थना समाज राजा हो राय यांनी बंगालमध्ये स्थापलेल्या ब्राह्मण समाजाच्या धर्तीवर मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना रानडेंनी व त्यांच्या अनेक मित्रांनी केली या पंथाची जी तत्वे होती ती उपासना पद्धती आणि विधी होती यांचं समर्थन करण्यासाठी त्यांनी इंग्लिशमध्ये एकेश्वर निष्ठाची कैफियत अशा अर्थाच्या शीर्षकाखाली एक निबंध सुद्धा लिहिला होता आणि एकनाथांच्या भागवत धर्माचा म्हणजे वारकरी संप्रदायाचा महादेव रावांच्या मनावर प्रभाव खोल उमटला होता आणि भक्तीचा प्रसार करण्यासाठी प्रार्थना समाजाचा जन्म आहे असं त्यांनी प्रतिपादन केलं होतं तर सार्वजनिक सभांनी प्रार्थना समाज म्हणजे ऑप्शन नंबर अ क म्हणजे ऑप्शन नंबर चारेचं उत्तर असणार नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक तेरा पंजाबराव देशमुख यांच्याविषयी विधाने अभ्यासा त्यांनी एकोणीशे बत्तीस मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली आणि एकोणीशे पंचावन्न मध्ये त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली तर या ठिकाणी अ ब दोन्हीचे दोन्ही करेक्ट आहे एकोणीशे बत्तीस मध्ये शिवाजी शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली आणि पंचावन्न मध्ये भारत कृषक समाजाची त्यांनी स्थापना केली म्हणजे अबदोनी करेक्ट आहे म्हणजे उत्तर काय असणार याच बघा ऑप्शन नंबर दोन्ही अचूक दोन्ही अचूक ऑप्शन नंबर तीन प्रश्न क्रमांक चौदा पुढील वर्णनावरून व्यक्ती ओळखा त्यांनी पत्री या संग्रहाचे कर्ते म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या आत्मचरित्राचे नाव श्यामची आई सोप प्रश्न आहे श्यामची आई दिसल्याबरोबर आपल्याला मनात एकच नाव येतो आणि तो कोण आहे पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच कोण सदाशिव साने गुरुजी ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर आहे ओके प्रश्न क्रमांक एकसष्ट सत्य सौख आणि ज्ञान हे ब्रीद खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे होते दर्पण दीनबंधू ज्ञानप्रकाश की ज्ञान सिंधू याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ज्ञानप्रकाश ज्ञानप्रकाश हे एक मराठी वृत्तपत्र होतं आणि याची सुरुवात झाली होती अठराशे एकोणपन्नासला ला आणि कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी स्थापन केलेलं हे वृत्तपत्र एकशे तीन वर्षे चाललं आणि शेवटी एकोणीशे मध्ये हा बंद पडलं होतं त्यांचं ब्रीद वाक्य होतं सत्य सौक आणि ज्ञान प्रश्न क्रमांक बहासष्ट वेवेल योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका बाबीचा समावेश नव्हता आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी व व्यापारासाठी मात्र ब्रिटिश व्यक्तिजीत निवड वाईसरायच्या कार्यकारी मंडळात करण्यात येईल अस्पृश्यांना देखील वाईसरायच्या कार्यकारी मंडळात प्रतिनिधित्व मिळेल वाईसरायच्या कार्यकारी मंडळात हिंदू मुस्लिमांचे समप्रमाणात प्रतिनिधित्व असेल वाईसरायच्या कारकिर्दी कार्यकारी मंडळातील सदस्यांची संख्या वाढवण्यात येईल आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जे की याच्यामध्ये समावेश नव्हता ते ऑप्शन नंबर एक आंतरराष्ट्रीय संबंध संबंधी व व्यापारासाठी मात्र ब्रिटिश व्यक्तीची निवड वाईसरायच्या कार्यकारी मंडळात करण्यात येईल याचा वेवेल योजनेमध्ये समावेश नव्हता मग कशाचा होता या सम याच्या उलट काय होतं की सल सरकारशी सल्ला करण्यासाठी वेवेलनं मार्च एकोणीशे पंचाळीस मध्ये इंग्लंडला गेले होते मार्च एकोणीसशे पंचाळीसला इंग्लंडला गेले होते आणि नंतर आ, ते परत आले आणि चौदा जून रोजी त्यांनी ही योजना जाहीर केली होती त्याच्यामध्ये बघा त्याचे मुद्दे काय होते की भारतीय गृहस्थाकडे परराष्ट्रीय खाते राहील व तोच देशाबाहेर भारताचे प्रतिनिधित्व करेल बघा काय सांगितलंय या ठिकाणी काय म्हणते आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजेच काय परराष्ट्र यांनी म्हटलं की ब्रिटिश व्यक्ती नाही हा चुकीचं झाला हे हे नव्हतं काय होतं भारतीय व्यक्तीकडे होतं परराष्ट्र खाते राहील आणि तोच देश देशाबाहेर भारताचं प्रतिनिधित्व करेल असं वेगवेगळ्या योजनेमध्ये स्पष्ट सांगितलं होतं हा याच्यामध्ये इन्क्लूड नव्हता अजून एक काही पॉईंट होते बघा जपान बरोबर करावयाच्या युद्धात सर्वांचे सहाय्य मिळेल साह्य मिळेल अशी आशा आहे असं योजनेमध्ये लिहिलं होतं केंद्रीय सहकार्य सुरू झाले म्हणजे प्रांतातील त्र्याण्णव कलमी कारभार संपेल विद्यमान घटनेप्रमाणे जास्तीत जास्त व्यवहार सत्ता दिली जाईल त्यामुळे भविष्यकालीन घटनांवर किंवा घटनेवर परिणाम होणार हे सुद्धा पॉईंट या तीन व्यतिरिक्त अजून हे पॉईंट सुद्धा याच्यामध्ये दिलेले होते ओके मित्रांनो स्पष्टीकरण आवडत असेल ना व्हिडिओला लाईक करणे विचारत जाऊ नका आणि तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं ना तर सबस्क्राईब करून घ्या हा सगळ्या स्पष्टीकरण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा कसं जॉईन करू शकता ते सगळं तुम्हाला इथे डिटेल्स भेटून जाईल तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक त्रेसष्ट मध्य घेण्यापेक्षा मी मृत्यू पत्करेन हे बोल कोणत्या समाजसुधारकाचे आहे लोकमान्य टिळक राजश्री शाहू महाराज गोग आगरकर की वीरा शिंदे तर हे होते राजश्री शाहू महाराज यांचे वाक्य आहेत त्यांनी म्हटलं होतं की मध्य घेण्यापेक्षा मी मृत्यूपत मुत, करेल हे बोल राजश्री शाहू महाराज यांचे होते ते कोल्हापूर शाहू व चौथे शाहू या नावाने सुद्धा प्रसिद्ध होते ते एक भारतीय समाज सुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते ओके नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक चौसष्ट खालील वर्णनावरून क्रांतिकारक ओळखा ते मास्टरदा या नावाने सुपरिचित होते रवींद्रनाथ टागोर आणि काझी नजरुल इस्लाम यांना ते गुरु मानत यांच्या नेतृत्वात एकोणीसशे तीस रोजी चितगाव येथील सरकारी शस्त्रसाठा लुटण्यात आला हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे बघा हा जर चितगावकड आला की तुम्ही सहज आता त्यांना ओळखलं असेल तर कोण होते ते तर ते होते ऑप्शन नंबर तीन सूर्य सेन कोण होते सूर्य सेन यांचा जन्म कधीचा आहे सूर्यसेन यांचा जन्म होता बावीस मार्च जन्मसुद्धा लक्षात असू बावीस मार्च अठराशे चौऱ्याण्णव बावीस मार्च ते आणि मृत्यू आहे त्यांचा बारा जानेवारी बारा जानेवारी एकोणीसशे चौतीस स्वतंत्र संग्रामातील एक महान क्रांतिकारक त्यांना मानलं जाते त्यांनी इंडियन रिपब्लिकन आर्मीची स्थापना केली होती आणि चितगाव कटाचं नेतृत्व सुद्धा सूर्यसेन ने यांनी केलं होतं नॅशनल हायस्कूलमध्ये सिनियर ग्रॅज्युएट शिक्षक म्हणून कार्यरत होते लोक त्यांना प्रेमाने मास्टरदा या नावाने संबोधित करत एकोणीसशे चौतीसच्या मादिनीपूर जेलमध्ये त्यांना फाशी दिली गेली होती ओके नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक पासष्ट सायमन कमिशन एकोणीशे सत्तावीसचं मध्ये खालीलपैकी कोण सदस्य म्हणून नव्हतं ओके बर्कनहेड क्लेमन ऍटली जॉर्ज लेनफॉक्स डोनॉल्ड हार्वर्ड योग्य उत्तर आहे लॉर्ड बर्कनहेड हे सायमन कमिशनचे सदस्य नव्हते सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली शाही कमिशन गठित करण्यात आलं होतं आणि या कमिटी एकूण सात सदस्यांचा समावेश होता आणि या सात सदस्यांपैकी विशेष म्हणजे एकही भारतीय नव्हतं त्याचा म्हणजे फार मोठ्या प्रमाणात विरोध सुद्धा झाला होता आणि जे सायमन कमिशनचे जे सात सदस्य होते त्याच्यामध्ये कोण कोण होतं त्याच्यामधलं सर जॉन सायमन होते त्याच्यानंतर एडवर्ड कॅडेगॉन होते क्लेमंट ऍटली जे की तुम्हाला इथं दिसत आहे क्लेमंट ऍटली होते त्याच्यानंतर हॅरी लेवी लॉरन्स होते त्याच्यानंतर अजून बघा त्याच्यामध्ये वॉरन हार्टन शॉन होते डोनाल्ड हॉवर्ड होते जॉर्ज लेन फॉक्स डोनाल्ड हॉर्ड हे सुद्धा होते असे एकूण सात सदस्य त्याच्यामध्ये होते प्रश्न क्रमांक सहासष्ट कालानुक्रमे रचना करा दुसरी गोलमेज परिषद नेहरू अहवाल गांधी अॅरविन करा आणि जातीय निवाडा ओके okay, कालानुक्रमे म्हणजे कोणती पहिली घटना घडली ती योग्य प्रकारे आपल्याला क्रम लावायचा आहे आता इथे सगळ्यात पहिले पाहू आपण दुसरी गोलमेज परिषद आता दुसरी गोलमेज परिषद कधी भरली होती ते ही भरली होती सात सप्टेंबर एकोणीसशे एकतीस सात सप्टेंबर एकोणीसशे एकतीस ते सात सप्टेंबर एकोणीसशे एकतीस ते एक डिसेंबर एकोणीसशे एकतीसच्या कार्यकाळात दुसरी गोलमेज होती करेक्ट आहे त्याच्यानंतर नेहरू अहवाल नेहरू अहवाल ऑगस्ट एकोणीशे एक अठ्ठावीसचा आहे ऑगस्ट अहवाल म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे बऱ्याच लोकांना हा माहितीही असेल ऑगस्ट अहवाल एकोणीशे एक चा आहे त्याच्यानंतर गांधी आयर्विन करार गांधी अर्विन करार पाच मार्च एकोणीशे एकतीसचा हा सुद्धा फार सुप्रसिद्ध आहे याच्यामध्ये दोन तीनही माहित असते ना तर आपण उत्तर सहज ओळखू शकतो आणि शेवटचा आहे जातीय निवाडा हा सुद्धा फार प्रसिद्ध आहे आणि हा सोळा ऑगस्ट एकोणीशे बत्तीसचा आहे सोळा ऑगस्ट एकोणीशे बत्तीस बघा आता यानुसार आपण कालाकृ कालानुक्रम सहज लावू शकतो ओके काय येणार पहिले पहिले येणार नेहरू अहवाल एकोणीशे अठ्ठावीसचा पहिले येणार ब ओके आता ब असणारे कोण कोण आहे बघा बघा हा पहिला कटला दोन तीन चार उरले त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीशे अठ्ठावीस नंतर कोण आहे मग एकोणीस मार्च एकोणीशे एकतीस बघा हा एकोणीसशे एकतीस चे दोन आहेत परंतु हा सप्टेंबर आहे ना हा मार्च आहे म्हणून मार्च ब क मग ब क असणारे कोण आहे ब क असणारे दुसरा आणि तिसरा आहे चौथा कटला ओके त्याच्यानंतर येणार अ ब क अ ब क म्हणजे ऑप्शन नंबर दोन आणि शेवटी येतो ड म्हणजे जाती निवाडा एकोणीशे बत्तीस चा नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया प्रश्न क्रमांक सदुसष्ट जालियनवाला बाग हत्याकांडावर जालियनवाला बाग ही कविता कोणी लिहिली महाराष्ट्राशी संबंधित आहे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो ही कविता लिहिली होती कुसुमाग्रज यांनी कोणी लिहिली होती कुसुमाग्रज त्यात येशूला कवी म्हणते म्हणजे कुसुमाग्रज म्हणतात येशूला की तू नेहमी प्रेमाचा शांतीचा आणि दयेचा संदेश दिला आणि आज तुझे अनुयायी म्हणणाऱ्यांनी बायका मुलात गोळीबार केला ही तुझ्या काळजात एक नवीन जखम आहे अतिशय मार्मिक अशी ती कविता होती कुसुमाग्रज यांची नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक अडुसष्ट लॉर्ड डलहौसीने सुरुवात केलेल्या तारा यंत्रणा विषयी योग्य विधान निवडा ओके आ, तारा यंत्रणा आता तारा यंत्रणा तारायंत्रणा हे पहिले तारा यंत्रणा विभागाचे अधीक्षक होते डलहौसीच्या काळात अप्पर ब्रह्मदेशाची ब्रिटिश राज्यात विलिनीकरण झाल्यावर डल रंगून ते मंडाले अशी तार यंत्रणा निर्माण केली आणि अठराशे सत्तावनच्या उठावात एक उठाव एका उठाव कार्यकर्त्याने अशी प्रतिक्रिया दिली की तारायंत्रणेच आमचा जीव घेतला तर याच्यातलं योग्य विधान कोणकोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे तर याच्यातलं जे आहे ना ओशान पहिली पहिले जे अध्यक्ष होते करेक्ट आहे डल हौसी हे करेक्ट आहे आणि तिसरं तिन्ही सेंटेन्स करेक्ट आहे म्हणजे ऑप्शन नंबर चार याचं उत्तर आहे ब्रिटिशांनी देशावर एक छत्री अंमल गाजवायचा होता त्यासाठी ते त्यांनी काय केलं की देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला वेगवान संपर्क यंत्रणेची त्यांना गरज भासू लागली मग तेव्हा डल औसी भारताचा गव्हर्नर होता आणि त्यानं अत्यंत दूरदूरशी अशा ओशांगनेशी यांच्या संपर्कात आला आणि त्यानं टेलिग्राम पाठवण्यासाठी स्वतःचा कोड तयार केला होता आणि ओशानंगेशी हे पहिले तारा यंत्रणा विभागाचे अधीक्षक सुद्धा होते ओके नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकोणसत्तर एकोणीसशे चौदाच्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते एकोणीसशे चौदाच्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ते होते भूपेंद्रनाथ बसू हे तिसवं अधिवेशन होतं मद्रासच्या गव्हर्नर सहित आठशे सहासष्ट प्रतिनिधींनी याच्यात भाग घेतला होता आणि भूपेंद्रनाथ बसू कलकत्ता विश्वविद्यालयाचे त्यावेळेस उपकुलपती सुद्धा होते नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सत्तर देव देते पण कर्म नेते हे आत्मचरित्र कोणाचं आहे हा आर्म आत्मचरित्र आहे शंकरराव देव यांचा देव देते पण कर्म नेते आत्म आत्मचरित्र शंकरराव देव यांचा आहे शंकरराव देव हे शंकर श्रीकृष्ण देव हे महाराष्ट्रातील एक काँग्रेस कार्यकर्ते सर्वोदयी नेते आणि रामदासी संप्रदाय व सांप्रदायिक साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक होते त्यांचा अनेक चळवळीमध्ये सहभाग आहे जसं की असहकार आंदोलन मिठाचा सत्याग्रह मुळशी सत्याग्रहामध्ये त्यांचा चांगला पुढाकार सुद्धा दिसून येतो प्रश्न क्रमांक एकाहत्तर खालील विधाने विचारात घ्या पाणीपतच्या तिसऱ्या युद्धात अहमद शहा अब्दाली याने इब्राहिम लोधीचा पराभव केला टिपू सुलतानचा मृत्यू तिसरे इंग्रज मैसूर युद्धात झाला आणि तिसराचं विधान आहे सिराज उद्दौला याचा प्लासीच्या लढाईत पराभव करण्यासाठी मीर जाफर इंग्रजासोबतच्या कट कारस्थानात का सहभागी होता वरील विधानापैकी योग्य विधान किंवा विधाने कोणते आहेत ते आपल्याला शोधायचं आहे ओके योग्य विचारलं याच्यातलं योग्य कोणकोणतं कौन आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर आपण एक एक सेंटेन्स इथं पाहूया तर पानिपतची जी तिसरी लढाई होती ती झाली होती चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट होती भारतातील हरियाणात राज्यातील पानिपत जवळ ही झाली होती आणि याच गावाजवळ पहिली दोन युद्धे झाली होती ज्यात मुघलांची सरशी होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता तिसरी लढाई आता इथं आपला पहिला सेंटेन्स तिसऱ्या युद्धाशी संबंधित आहे तर पाणीपतचं जे तिसरं युद्ध इथं ठिकाण आहे ठिकाणी सांगितलं की अहमद शहा अब्दाली याने इब्राहिम लोधीचा पराभव केला तर अहमद शाह अब्दाली याने महाराष्ट्रातील मराठ्यांमध्येही लढाई झाली होती तर हा सेंटेन्स काय झाला मग इथं हा चुकला त्याच्यानंतर ब टिपू सुलतानचा मृत्यू तिसरे इंग्रज मैसूर युद्धात झाला आता इथे लक्षात घ्या की चौथे इंग्रज मैसूर युद्ध जेव्हा सतराशे नव्याण्णव मध्ये झाले होते ना तेव्हा मैसूर राजाचा शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेलं ते युद्ध होतं आणि इंग्रज मैसूर युद्ध मालिकेत हे शेवटचं निर्णायक युद्ध ठरलं आणि या निर्णायक युद्धातच टेपू सुलतान यांचं मृत्यू झाला होता इथं काय म्हटलं तिसरं नाही तिसरं नाही चौथ्या इंग्रज मैसूर युद्धात हा झाला होता हा म्हणजे हा सुद्धा चुकीचा आहे तिसरं काय म्हणते बघा सिराज युद्धला याचा प्लासीच्या लढाईत पराभव करण्यासाठी मीर जाफर इंग्रजांसोबतच्या कटकारस्थान सहभागी सा झाला होता हो हा सेंटेन्स करेक्ट आहे हा सेंटेन्स करेक्ट आहे म्हणजे फक्त क हा योग्य आहे ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक बहात्तर योग्य जोड्या जुळवा अठराशे सत्तावन्नचे उठाव जे महाराष्ट्रात झाले होते त्याच्या संबंधित योग्य जोडा ठिकाण आणि क्रांतिकारक यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत तर या ठिकाणी बघा नरबुन सानारा संगमनेर कोल्हापूर आणि इकडं आपल्याला क्रांतिकारकांची नावे दिली आहेत नरबुंद या ठिकाणी कोणत्या क्रांतिकारकाचं सहभाग होता तर अठराशे सत्तावन्न साली जेव्हा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी हे उठाव झालं होतं ना तर नरबुंद या ठिकाणी बाबासाहेब कावे या क्रांतिकारकांनी उठाव केला होता बाबासाहेब कावे आता इथं थोडंसं बघा हे झालंय भावे बाबासाहेब भावे ऑप्शन नंबर एक याचं उत्तर त्याच्यानंतर सानारा साताण्या सारा साताण्याला रंगोबापूजी गुप्ते संगमनेरला भागोजी नाईक आणि कोल्हापूरला चिमासाहेब या कार्यक्रमाचा जो उठावता म्हणजे इथं सानारा झाला ओके प्रिंट मिस्टेक रंगोबापूजी गुप्ते याचं उत्तर असणार दोन त्याच्यानंतर संगमनेर संगमनेरचं उत्तर असणार ऑप्शन नंबर चार भागोजी नाईक आणि कोल्हापूर कोल्हापूरचं आहे चिमासाहेब म्हणजे काय असणार उत्तर एक दोन चार तीन एक दोन चार तीन म्हणजे ऑप्शन नंबर चार याचं उत्तर असणार नेक्स्ट क्वेश्चन त्र्याहत्तर हिंदुस्थान सरकारच्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली होती मुड़ीमन मंद समितीचा अहवाल सायमन कमिशन नेहरू रिपोर्ट की बॅरिस्टर जिनांचे चौदा मुद्दे तर याच्यातले जे कड सगळेच विधान करेक्ट आहे मित्रांनो या कायद्यातून घटनेचा जवळपास पंच्याहत्तर टक्के भाग घेतला आहे आणि असे सुभाष कश्यप सांगतात संयुक्त लोकसेवा आयोगाची तरतूद एकूण लोकसंख्या दहा टक्के लोकांना मतदानाचा अधिकार भारतापासून एडन व वर्मा एडन वर्मा पांत वेगळे केले आणि केंद्रीय मंडळात एक तृतीय मुस्लिम प्रतिनिधीची हमी देण्यात आली होती आणि त्याद्वारेच नंतर या ज्या घटना होत्या यांनी एकोणीशे पस्तीसच्या कायद्याची जी आहे पार्श्वभूमी जी आहे ती तयार केली होती अ ब क ड सर्व विविधाने ही करेक्ट आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर पाहूया प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार वॉइसरायच्या कार्यकारिणीमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली बनारसचा राजा पटियालाचा राजा एस पी सी सर दिनकर राव तर या ठिकाणी जी नियुक्ती करण्यात आली होती पटियालाचा राजा एस पी सी आणि दिनकर राव ब क ड यांची ब क ड इंडियन कौन्सिल ॲक्ट अठराशे एकसष्ट हा ब्रिटिश भारतातील एक कायदा होता आणि या कायद्यामुळे ब्रिटिश सरकारने कायदे कानून बनवण्यासाठी सहा ते बारा सभासदांची समिती नेमण्यात गव्हर्नर जनरलला देण्यात आली होती आणि अन्न गव्हर्नरांनी त्याच्याच कामासाठी चार ते आठ सदस्यांची समिती नेमण्याचे अधिकार दिले होते आणि हे सर्व सदस्य भारतीयच असायचे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर काँग्रेसचे एकोणीसशे छत्तीस मध्ये पार पडलेल्या अधिवेशनाच्या वैशिष्ट्याबाबत योग्य विधाने ओळखा ओके okay, योग्य विधान विचारलंय येथे मुस्लिम लीग व मध्ये करार झाला करेक्ट आहे अध्यक्ष बेजंट होत्या नाही हा सेंटेन्स चुकला मग अध्यक्ष कोण होतं याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे बघा हा प्रश्न मी एकदा तुम्हाला आहे जर तुम्ही रेग्युलर व्ह्यूअर असाल आपल्या चॅनलची तर हा डिस्कशन झालेला आहे आपला हा क्वेश्चन याचं उत्तर कमेंट करा पाहू किती लोक उत्तर सांगू शकतात की काँग्रेसचे एकोणीशे सत्तीसचं अधिवेशन आहे त्याचं अध्यक्ष कोण होतं एनिविजन नव्हतं हा सेंटेन्स चुकलाय इथे जहाल महाळ गट एकत्र आले करेक्ट आहे हे अधिवेशन इथे पार पडलं हे सुद्धा करेक्ट आहे म्हणजे बी सोडून सगळे करेक्ट आहे ए सी डी ए सी डी म्हणजे ऑप्शन नंबर एक याचं उत्तर असणार महात्मा गांधीच्या दांडी यात्राबद्दल योग्य विधाने ओळखा महात्मा गांधीच्या दांडी यात्रेत शंभर लोक सुरुवातीला सहभागी होते दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींना अटक करून येरोडा कारागृहात पाठवण्यात आलं तर या ठिकाणी आपल्याला योग्य विधान विचारलंय तर बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी सकाळी साडेसहा वाजता साबरमती आश्रमातून गांधीजींनी स्वराज्य मिळवल्याशिवाय परत येणार नाही अशी प्रतिज्ञा करून समुद्र किनाऱ्यावरील दांडीकडे मिठाचा कायदा तोडण्याकरिता जवळपास अठ्ठ्याहत्तर सहभागींसह म्हणजे अठ्ठ्याहत्तर लोकांसह अनुयायांसोबत दांडी यात्रेला सुरुवात केली होती तर इथे किती सांगितलं शंभर लोक तर हे चुकीचं विधान आहे हा विधान इथं आहे तो तर एकूण किती होते अठ्याहत्तर होते आणि सुरुवात बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी सकाळी ठीक साडेसहा वाजता ही यात्रा त्यांनी सुरू केली होती आणि सहा एप्रिलला यात्रा ही संपली होती संपली होती बारा मार्च सुरुवात आणि सहा एप्रिललाही संपली होती ओके पहिला सेंटेन्स इथं चुकीचा ठरला शंभर लोक सांगितलं तर शंभर नाही अठ्याहत्तर लोक होते त्यानंतर गांधींनी बेकायदेशीररित्या मीठ जो होतो तो गोळा केलं देशभर मिठाचा कायदा मोडणारे सत्याग्रह आंदोलन उभे राहिले आणि चार मे एकोणीशे तीस रोजी पहाटे गांधींना कराडी या गावी अटक झाली आणि येरवड्याच्या तुरुंगात सरकारने त्यांची परवानगी केली तर या दांडी यात्रेत महात्मा गांधींना अटक करून येरवडा कारागृहात ता पाठवण्यात आलं हा सेंटिन्स इथं योग्य आहे आणि आपल्याला योग्य विचारलं म्हणजे योग्य कोणता आहे फक्त ब जो आहे हा इथं योग्य आहे तर या येरोड्याच्या तुरुंगात सरकारने त्यांची परवानगी केली होती आणि देशामध्ये लक्षावधी लोक कायदेभंग करून कारावसी शिक्षा भोगू लागले आणि पंचवीस जानेवारी एकोणीशे एकतीस रोजी शांततामय वातावरण निर्माण करण्याकरिता लॉर्ड आयर्विन यांनी गांधींची बिनशर्त सुटका केली होती आणि गांधी आयर्विन यांच्यात वाटाकटी होऊन पाच मार्च एकोणीशे एकतीस रोजी गांधी आयरविन करार झाला होता हा सुद्धा डेट महत्वाचा आहे गांधी आयर्विन करार कर कधीचा आहे पाच मार्च एकोणीसशे एकतीसचा जो की फार प्रसिद्ध आहे ओके आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया प्रश्न क्रमांक सत्तावन्न योग्य जवळ लावा या ठिकाणी नेतृत्व आणि अठराशे सत्तावन्नचा चा उठाव कोणत्या ठिकाणी कोणत्या नेतृत्व नेतृत्वाच्या अंमलाखाली झालं होतं ते आपल्याला जोड्या जुळवायच्या तर सगळ्यात पहिले पाहू कुंवर सिंग कुंवर सिंग यांनी बाबू कुंवर सिंग यांनी बिहारमधील जगदीशपूर येथे वयाच्या ऐंशीव्या वर्षी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नेतृत्वाखाली सैन्याविरुद्ध सशस्त्र सैनिकांचं बंडाचं नेतृत्व केलं होतं कुठं बिहारमधील जगदीशपूर या ठिकाणी त्याच्यानंतर मणिराम मणिराम दत्ता बरुवा यांचं असं पूर्ण नाव म्हणून ओळखले जायचे ते आणि ब्रिटिश भारतातील एक आसामी होते अठराशे उठाव उठावादरम्यान ब्रिटिशांनी त्यांच्या विरुद्ध कट रचल्याबद्दल त्यांना फाशी देण्यात आली होती आणि ते आसाममधील लोकांमध्ये कलिता राजा म्हणजे कलिता जातीचा राजा म्हणून प्रसिद्ध होते आसाम म्हणजे त्याच्या समोरच त्याचं उत्तर आहे त्यानंतर बेगम हजरत महल बेगम हजरत महल तथा मोहम्मदी खानूम हा त्यांना नावाने त्यांना जास्त ओळखलं जायचं त्यावेळेस ही अवधच्या नवाब वाजिद अलीची पत्नी होती आणि तेरा फेब्रुवारी अठराशे छप्पन रोजी इंग्रजांनी अवधचे राज्य खालसा केले होते नवाब वाजिद अल्लीला कलकत्त्यात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं आणि बेगम हजरत महलनं इंग्रजांच्या या आरेरावीला विरोध करण्या ठरवून आपल्या चौदा वर्षाच्या मुलासह लखनौमध्ये राहण्याचं ठरवलं होतं त्यांनी लखनौलाच हा नेतृत्व केलं होतं आणि त्याच्या नानासाहेब उरला एकच ऑप्शन म्हणजे त्यांच्यासमोरच नानासाहेबांचं कानपूर तर धोंडोपंत बाजीराव पेशवे उर्फ नानासाहेब पेशवे हे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धाचे आर्किटेक्ट होते त्यांचे मूळ नाव धोंडोपंत होते आणि स्वातंत्र्य लढ्यात नाणासाहेबांनी कानपूरमध्ये इंग्रजांविरुद्ध बंडाचं नेतृत्व केलं होतं म्हणजे ऍज इ टीच आहे त्यांच्यासमोर त्यांचं उत्तर दिलाय एक दोन तीन चार म्हणजे ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर राहील नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न मानव जातीसाठी एक धर्म एक जात एक ईश्वर ही घोषणा कोणी दिली होती तर मानव जातीसाठी एक धर्म एक जात एक ईश्वर ही नारायण गुरु यांनी ही घोषणा दिली होती यांचा जन्म कधीचा आहे यांचा जन्म आहे सव्वीस ऑगस्ट अठराशे चौपन्न सव्वीस ऑगस्ट अठराशे चौपन्नचा त्यांचा जन्म आहे आणि दक्षिण केरळमधील एका साध्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि श्री नारायण गुरूंनी एक धर्म एक जात आणि एक ईश्वर ही घोषणा दिली होती त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणसाठ प्रथा बंद करण्यासाठी अठरा जून अठराशे तेवीसला ला एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठवण्यात आला होता त्या अर्जावर भारतीयांच्या वतीने कोणी स्वाक्षऱ्या केल्या होत्या मोस्ट इम्पॉर्टंट आहे बऱ्याचदा एक्झाममध्ये मध्ये हा या प्रकारचा प्रश्न आलेला आहे तर याचं योग्य उत्तर मित्रांनो जगन्नाथ शंकर शेठ व राजा राम मोहन राय जगन्नाथ शंकर शेठ आणि राजा राम मोहन राय यांनी याच्यावर स्वाक्षर केल्या होत्या सतीप्रथाबद्दल रद्द करण्यासाठी अठरा जून अठराशे तेवीस प्रश्नामध्ये सुद्धा दिलाय जगन्नाथ शंकर शेठ आणि राजा राम मोहन राय यांनी स्वाक्षऱ्या करून ब्रिटिश संसदेला एक याचिका पाठवली होती नंतर जेव्हा विलियम बिटिंग भारताचे गव्हर्नर जनरल झाले तेव्हा त्यांनी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉन मालकम यांना प्रथेविषयी स्थानिक मताची माहिती घेण्याचे निर्देश दिले होते आणि सर मालकम यांनी ज्या प्रतिष्ठित व्यक्तीकडे मत मागितले त्यामध्ये नाना शंकर शेठ हे अग्रगण्य होते नानांनी केवळ पाठिंबाच दिला नाही तर कायद्याचं कठोर अंमल बजावणी करण्याची मागणी केली होती आणि या कारणास्तव अठराशे एकोणतीस मध्ये जेव्हा कायदा लागू करण्यात आला तेव्हा त्यात ते बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये खूप कमी विरोध झाला होता नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक साठ खालील विधान विचारात घ्या पहिलं विधान आहे आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली दे स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चार गोष्टींची घोषणा केली टिळकांनी याला चतुसूत्री असं नाव दिलं आणि बंग दुसरं विधान आहे बंगालची फाळणी एकोणीशे पाच मध्ये करण्यात आली आणि एकोणीशे वीस मध्ये मागे घेतली वरील विधानांपैकी असत्य विधान कोणतं ते ओळखायचं आहे बघा काय विचारलं असत्य म्हणजे चुकीचं असलं विधान याच्यात आपल्याला ओळखायला सांगितलंय तर आनंद बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण बहिष्कार या चार गोष्टींची घोषणा केली गेली होती हा जो विधान आहे ना हा करेक्ट क्र, आहे आणि त्यालाच टिळकांनी चतुसूत्री म्हटलं होतं हा करेक्ट आहे म्हणजे हा असत्य नाही आहे बंगालची फाळणी एकोणीशे पाच मध्ये करण्यात आली आणि एकोणीशे वीस मध्ये मागे घेतली तर इथं हा चुकला एकोणीशे पाच मध्ये करण्यात आली करेक्ट आहे परंतु ही ती मागे कधी घेण्यात आली तर ती घेण्यात आली होती एकोणीशे अकराला ला एकोणीशे अकराला ला का बरं तर बारा डिसेंबर एकोणीशे अकरा रोजी लॉर्ड हार्डिंग्सनं भरवलेल्या दिल्ली दरबारात जो ब्रिटिन ब्रिटिश सम्राट होता पंचम जॉर्ज या हे आलं होतं त्यांना पंचम जॉर्जनं याची बंगालची फानी रद्द करण्याची के घोषणा केली होती कधी एकोणीसशे अकराला इथे एकोणीसशे वीस म्हटलं हा सेंटेन्स आपल्याला असत्यच विचारलं तर उत्तर असणार ऑप्शन नंबर दोन त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एकसष्ट पाहूया एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ओके फार प्रसिद्ध एकोणीसशे पस्तीसचा कायदा आणि फार इंटरेस्टिंग सुद्धा आहे तर एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा आहे ना त्याच्यामध्ये जे एक स्टोरी आहे त्याच्या पाठामागं तर काय होतं की मॉन्टेंग्यू धोरणाच्या अनुरोधाने संवैधानिक प्रगतीचा पुढील पायरी ठरवण्यासाठी मॉन्टेंग्यू व्हायसराय लॉर्ड चेम्स फर्ट यांनी भारतातील अनेक लोकांच्या भेटी घेऊन आपला जो अहवाल होता तो ब्रिटिश सरकारला सादर केला आणि त्या आधारे एकोणीशे एकोणीसचा भारत सरकारचा कायदा मॉन्डफर्ट सुधारणा कायदा करण्यात आला आणि या मॉन्डफर्ट सुधारणावरून सुरू झाल्यापासून त्याच्यामध्ये बदल करण्याची मागणी सुरू झाली होती म्हणजे या कायदा कायद्याचा जो सुरुवातीला तयार झाला त्याच्या पार्श्वभूमी यानं तयार केली त्याला विरोध झाला त्याच्यामध्ये बदल करण्याचं सुचवण्यात आलं आणि हळूहळू स्टेप्स ज्या एकोणीशे पस्तीसच्या कायद्याकरण वाढू लागल्या त्याच्यानंतर मॉन्फर्ट शिफारसीप्रमाणे दहा वर्षांनी मूल्यमापन करून पुढील उपाययोजना सुचवण्यासाठी आयोग नेमला नेमावा असं ठरवण्यात आलं परंतु भारतातील असंतोषाची दखल घेऊन ब्रिटिश सरकारनं एकोणीसशे सत्तावीस मध्ये सायमन आयोग नेमण्याची घोषणा केली आणि या आयोगात एकही भारतीय सदस्य नव्हता आणि सायमन आयोगाबरोबर राष्ट्रीय सभेने पुकारलेल्या बहिष्काराच्या संदर्भात भारतातील पुढाऱ्यांनी सर्वसंमतीने घटना बनवावी असं हुजूर पक्षाकडून आव्हान करण्यात आलं म्हणजे एक प्रकारचं चॅलेंज करण्यात आलं होतं भारतीय लोकांना की बरं तुम्ही इतक्या कायद्यांना विरोध करत आहे ना मग तुमच्यामध्ये इतकी कॅपेबिलिटी आहे तर तुम्हीच तुमची घटना तयार करून दाखवा आम्ही काय करू आम्ही ती ब्रिटिश सरकारकडे पाठवू मान्यतेसाठी म्हणजे एक चॅलेंज करण्यात आलं होतं तर ते आव्हान स्वीकारण्यात आलं आणि सर्वपक्षीय जे भारतातील तेव्हाचे पक्ष होते सर्व एकत्र आले जे की ब्रिटिशांना बिलकुलही वाटत नव्हतं भारती भारती की भारतीय एकत्र येतील परंतु त्या चॅलेंजला एक्सेप्ट करून सर्व भारतीय पक्ष त्यावेळेस एकत्र आले आणि या परिषदेनं पंडित मोतीलाल नेहरू यांच्या आली एक समिती नेमली त्या समितीचा अहवाल नेहरू रिपोर्ट म्हणून प्रसिद्ध झाला नेहरू रिपोर्ट बघा पहिला मॉनफोर्ड कायदा नंतर सायमन कमिशन याला विरोध झाला मग त्यांनी चॅलेंज केलं मग या चॅलेंजला एक्सेप्ट करून नेहरू रिपोर्ट झाला आणि या नेहरू रिपोर्टला नेहपूर मध्ये वसाहतीच्या स्वराज्याच्या धर्तीवर ब्रिटिश हिंदुत्वाची घटना सुचविण्यात आली आणि अल्पसंख्याकासाठी मूलभूत हक्कांची योजना करण्यात आली परंतु जे त्यावेळेसचे मुसलमान होते किंवा त्यांना अशी भीती किंवा शंका यांची दाद घेण्यात आली नव्हती त्यामुळे पुन्हा जे जी जीना होते यांनी चौदा जे मुद्दे मांडले होते ते मुद्दे आणि त्याच्याहून हा सुद्धा एक फार त्या वेळेस वादाचा मुद्दा उत्पन्न झाला होता कारण त्यांच्या मनामध्ये भीतीची भावना दाखवण्यात आली होती की भारत स्वतंत्र झालं किंवा भारताची घटना झाली तर त्यावेळेस जे मुस्लिम कम्युनिटी आहे त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार नाही या प्रकारच्या गोष्टी इंग्रजांनी भडकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस मग काय झालं की आगा खान यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मुसलमान परिषद दिल्लीत भरली व जिना यांनी मांडलेल्या चौदा मागण्यांना ज्या वेळेस मुसलमानांनी एकमुखी मा एकमुखी पाठिंबा जाहीर केला म्हणजे जिनांचे चौदा मुद्दे म्हणजे या चारही घटना एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची पार्श्वभूमी तयार करताना आपल्याला या ठिकाणी दिसतात म्हणजे उत्तर काय असणार क आणि ड म्हणजे ऑप्शन नंबर चार याचं उत्तर राहणार सर्वोच्च सर्वच कारणीभूत ठरल्या होत्या त्यानंतर प्रश्न क्रमांक पाहूया लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारले होते हे धोरण तत्पूर्वी कोणत्या गव्हर्नर जनरल पैकी एकानं स्वीकारलेलं होतं तर वारसा हक्क नामंजूर करणे लॉर्ड डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात येण्याआधीही सुरू होतं डलहौसीच्या कालखंडात मात्र या धोरणाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला असं दिसून येते अठराशे चौतीस मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांनी घोषित केले होते की पुत्र नसल्यास दत्तक घेण्याचा अधिकार देणे म्हणजे आमची विशेष कृपा होय असं गव्हर्नर जनरलला आदेश दिला गेला तसेच गव्हर्नर जनरलला असा आदेश दिला की नवीन प्रदेश किंवा कर प्राप्त करण्याची कोणतीही स्पष्ट सरळ व सन्मानजनक संधी सोडू नका यानुसार लॉर्ड ऑकलँड जे होता याच्या कार्यकाळात मांडवी अठराशे एकोणचाळीस कुलाबा जल्लोर अठराशे चाळीस मध्ये आणि सुरत ही राज्य खालसा करण्यात आली होती कोणाचा तो लॉर्ड ऑकलंड ऑप्शन नंबर चार याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक त्रेसष्ट मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या के ठिकाणी केली होती तर ही घोषणा नाशिक या ठिकाणी केली होती बाबासाहेबांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस कधी केली होती तेरा ऑक्टोबर एकोणीसशे ला येवला नाशिक येथे हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली आणि या ठिकाणी हे सेंटेन्स म्हटलं होतं की मी जरी हिंदू म्हणून जन्मला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौसष्ट खालील विधाना विचारात घ्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अहमद शाह अब्दाली याने इब्राहिम लोदीचा पराभव केला टिपू सुलतानचा मृत्यू तिसरे इंग्रज मैसूर युद्धात झाला आणि तिसरा सिराज युद्धला याचा प्लासीच्या लढाईत प्रभाव करण्यासाठी मीर जाफर इंग्रजांसोबतच्या कट सहभागी होता वरीलपैकी कोणतं विधान योग्य विचारलं ओके हा फार काळजीने पाहत जा सत्य विचारलं असत्य विचारलं योग्य की काय विचारलं तर इथे योग्य विचारलं तर जी पानिपतची तिसरी लढाई होती ती जानेवारी चौदा सतराशे एकसष्ट रोजी भारतातील हरियाणाच्या पानिपत या ठिकाणी झाली होती याच गावाजवळ पहिली दोन युद्धे सुद्धा झाली होती त्यात मुघलांची सरशी होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांमध्ये झाली होती यांनी या म्हटलं शाह अब्दाली याने इब्राहिम मृदिचा प्रभाव केला म्हणजे इथं हा सेंटेन्स चुकीचा ही तिसरी लढाई मराठांसोबत झाली होती अफगाण सेनानी अहमद शाह अब्दाली आणि मराठा यांच्यात हीच झाली होती त्याच्यामुळे हा सेंटेन्स इथं चुकीचा ठरतो त्याच्यानंतर दुसरा टिपू सुलतानचा मृत्यू तिसरं इंग्रज मैसूर युद्धात झाला तर या ठिकाणी बघा चौथं इंग्रज मैसूर जे युद्ध होतं सतराशे नव्याण्णव साली झालेलं त्यावेळेस मैसूरचं राज्याचा शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश इंडिया इंडिया कंपनी याच्यात झालं होतं इंग्रज मैसूर युद्ध मालिकेतील हे शेवटचं व निर्णायक युद्ध ठरलं आणि या निर्णायक युद्धात टेपू सुलतानचं मृत्यू झाला होता म्हणजे या ठिकाणी यांनी म्हटलं की तिसरं तर नाही तिसऱ्या याच्यात नाही तर चौथ्या इंग्रज इंग्रज आणि जे मैसूर युद्ध होतं त्याच्यात त्यांचं निधन झालं होतं चौथ्या युद्धात हे इथं तिसरं म्हटलं म्हणून हा सुद्धा चुकीचा ठरतो आणि क सिराज युद्धला याचा प्लासीच्या लढाईत प्रभाव करण्यासाठी मीर जाफर इंग्रजांसोबतच्या कटकारस्ताना सहभागी होता हा करेक्ट काय या ठिकाणी हा योग्य आहे म्हणजे फक्त क याचं उत्तर राहील नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक खाली दिलेल्या संस्था व त्यांची स्थापना वर्ष याबद्दल योग्य पर्याय निवडा सगळ्यात पहिले अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस सर्वात जुनी कामगार संघटना आयटक म्हणून ओळखली जाते ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याची स्थापना एकोणीसशे ची आहे कधीची एकोणीसशे वीस त्याच्यानंतर अखिल भारतीय किसान सभा अखिल भारतीय किसान सभा ही भारतातील शेतकऱ्यांची संघटना आहे ज्याची स्थापना अकरा एप्रिल एकोणीसशे छत्तीस ला झाली होती म्हणजे ऑप्शन नंबर एक अकरा एप्रिल एकोणीशे छत्तीस ला त्याच्यानंतर मुंबई गिरणी कामगार संघ नारायण मेघांजी लोखंडे यांनी अठराशे नव्वद मध्ये मुंबई गिरणी कामगार संघ जे की बॉम्बे मिल हँड असोसिएशन नावानं ओळखलं जायचं या नावाची भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली होती अठराशे नव्वद ला म्हणजे ऑप्शन नंबर चार राहिलं अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन एकोणीशे अठरामध्ये गांधीजींनी अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशनची स्थापना केली होती एकोणीसशे अठरा म्हणजे उत्तर काय झालं याचं दोन एक चार तीन दोन एक चार तीन सॉरी दोन एक चार तीन ऑप्शन नंबर बघा याचं उत्तर असणार एक दोन एक चार तीन ऑप्शन नंबर एक नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक सहासष्ट सास, मुस्लिम लीगच्या कोणत्या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इकबालने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली होती तर एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे तीसला ला अलाहाबाद येथे भरलेल्या इंडियन मुस्लिम लीगच्या एकवीसव्या अधिवेशनाच्या अध्यक्ष भाषणात त्यांनी याचा उल्लेख केला होता तर कुठं अलाहाबाद ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर राहणार नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सदुसष्ट जगन्नाथ शंकर शेठ यांच्या बाबत योग्य विधाने ओळखा मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात जगन्नाथ शंकर शेठ यांचे पूर्ण नाव जगन्नाथ शंकरशेठ गोखले होते आणि अठराशे बावन मध्ये त्यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली तर या ठिकाणी बघा बॉम्बे जगन्नाथ शंकर शेठ आधुनिक मुंबईच्या जडणघडणीचे शिल्पकार आणि त्यांचं पूर्ण होतं जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे इथं गोखले म्हटलं हा सेंटेन्स चुकीचा ठरतो ओके तर शिल्पकार म्हणून ओळखले तर ते करेक्ट आहे आणि अठराशे बावन्न मध्ये त्यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली हे सुद्धा करेक्ट आहे पण अडनाव त्यांचा गोखले नव्हता मुरकुटे होता त्यांनी जी बॉम्बे असोसिएशन नावाची पश्चिम भारातील पहिली राजकीय संस्था जी होती ती अठराशे एक्कावन्न साली स्थापन झाली आणि अध्यदेशी अडचण म्हणजे ऍथोदेशी यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि सरकारच्या अहितकारक निर्णयांना विरोध करण्यासाठी तसेच कल्याण वृद्धीसाठी नवे कायदे करण्यासाठी इंडियन सरकारला आणि इंग्लंडच्या सरकारला भारीच पाडणे हा हो या असोसिएशनचा हेतू होता या संस्थेचे प्रतिष्ठित अध्यक्ष म्हणून जमशेदजी जेजीभाई तर अध्यक्ष म्हणून जगन्नाथ शंकर शेट यांनी निवडले यांना निवडले गेले होते तर या ठिकाणी उत्तर असणार ऑप्शन नंबर तीन अ आणि क नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक अडुसष्ट संस्था आणि स्त्री समाज सुधारक बघा निश्रा निराश्रित सेवा सदन सेवा सदन विठ्ठल रामजी शिंदे यांनी निराश्रित स्त्रियांसाठी सेवा करण्यासाठी निराश्रित सेवा सदन सुरू केलं होतं आणि त्यांच्याच भगिनी जन्नाबाई व वृद्ध आई वडील हे या लोकांची सेवा करण्यासाठी त्यांच्या वस्तीत जाऊन राहायला गेले होते तर जनाक्का शिंदे त्याच्यानंतर सेवा सदन न्यायमूर्ती रानडेच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई आ, स्त्री समाज सुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या त्यांनी आपल्या आयुष्य समाज चळवळीसाठी वाहून घेतलं आणि स्त्रियांच्या समस्येचा वाचा फोडण्यासाठी आणि व्यासपीठ निर्माण करण्यासाठी हिंदू लेडी लेडीज सोशल क्लबची मुंबईमध्ये त्यांनी स्थापना केली होती तर या ठिकाणी ब्रह्माबाई रानडे हा सुद्धा इथं करेक्ट आहे आपल्याला इथं अयोग्य जोडी जुळवायची आहे बरं का त्याच्यानंतर मुक्ती सदन त्यानंतर मुक्ती सदन केडगाव अठराशे शहाण्णव साली या संस्थेमार्फत अनाथ विधवा स्त्रियांचं शिक्षण निवास भोजनाची व्यवस्था पतित स्त्रियांसाठी कृपा सदन अंध विद्यार्थ्यांची पहिली शाळा बातमी सदन अनाथ मुलांसाठी सदानंद प्रीती सदन शांती वदन या पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या अन्न संस्था होत्या पंडिता रमाबाई त्याच्यानंतर स्त्री विचारवंती संस्था पुणे येथे अठराशे एकाहत्तर साली सरस्वती जोशी यांनी स्त्री विचारवंती संस्था सुरू केली होती तर सगळेच्या सगळे आपल्याला योग्यच आहे म्हणजे अयोग्य कोणतंच नाहीये मग उत्तर काय असणार ऑप्शन चार सर्वच सर्व योग्य इथंच नाही आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकोणसत्तर टाइम्स या वृत्तपत्रातून हिंदू लेडी या नावाने पुढीलपैकी पैकी कोणी लेखन केलं होतं तर टाइम्स या वृत्तपत्रात हिंदू लेडी या नावानं लेखन करणाऱ्या तर रखमाबाई राऊत रखमाबाई टाइम्समध्ये हिंदू लेडी नावानं इंग्रजी पत्र लिहिली भारतातल्या बालवधू आणि स्त्रियांचे हक्क यांच्या अडचणी त्यांनी या पत्रातून मांडल्या होत्या आणि सौम्य परंतु टोकदार शब्दांत त्यांनी मनातले विचार उतरवले आणि बालविवाह सक्तीचे वैदव्य पडदा पद्धती अशा काही विषयावर त्यांनी लेख लिहिले ले होते नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सत्तर खालील विधाने विचारात घ्या अ इंडियन पिनल आयपीसी कोड अठराशे छत्तीस मध्ये लॉर्ड मेकॉन तयार केलं या आयपीसीला अठराशे साठ मध्ये लॉर्ड कॅनिंग मान्यता दिली आणि आयपीसी ऍक्ट नुसारच पुढे अठराशे एकसष्ट मध्ये मुंबई मद्रास व कोलकाता येथे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली तर भारतीय दंड संहिता जी की ब्रिटिश कायद्यावर आधारलेली आहे याची निर्मिती अठराशे छत्तीस मध्ये लॉर्ड मेकॉलोनंच केली होती आणि याची याला मान्यता देण्याचं काम कोण केलं होतं लॉर्ड केनिंगनं अठराशे सहासष्ट मध्ये केला होता हा सुद्धा सेंटेन्स से इथं करेक्ट आहे तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा प्रथम व्हॉइस राय होता गव्हर्नर स्वरूपात त्याच्या कार्यकाळ अठराशे छप्पन ते बासष्ट पंत राहिला आणि याच दरम्यान गव्हर्नर ऑफ इंडिया अठराशे अठ्ठावन्न ऍक्ट पास झाला ज्यानुसार गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया याला व्हॉइस राय घोषित करण्यात आलं होतं आणि आयपीसीला अठराशे साठ मध्ये लॉर्ड केनिंगनं मान्यता दिली होती नंतर काय म्हटलं की आयपीसी ऍक्ट नुसार अठराशे एकसष्ट मध्ये मुंबई मद्रास व कोलकाता इथे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली तर अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिश राजवटीने ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातील सर्व प्रांत आपल्या अधिकारात घेतले व बंगाल मद्रास व बॉम्बे अशा तीन प्रेसिडेन्सी तयार केल्या आणि त्यावेळी इंडियन हायकोर्ट ऍक्ट अठराशे मध्ये निघाला आणि चौदा ऑगस्ट अठराशे बासष्टच्या या दिवशी न्यायालय सुरू झाले तर हे आय पी सी ऍक्ट मुळे नव तुमच्या ऑप्शन जो क आहे तो इनकरेक्ट आहे चुकीचा आहे आपल्याला योग्य विचारले तर अ आणि ब योग्य आहे ऑप्शन नंबर एक याचं उत्तर राहणार या ठिकाणी मित्रांनो इतिहासचे इथं प्रश्न कम्प्लीट होतात आय होप सर्व प्रश्न तुम्हाला एक्झामकट दृष्टीकोनं महत्वाचे ठरतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि तुम्ही सर आज टेस्टरी जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद